शासकीय आयटीआय भुसावळ येथे रविवारी संविधान मंदिराचे उद्घाटन. संविधान मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपराष्ट्रपती महामहिम जगदीप धनखड यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी दिनांक 15 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झालेल्या एल फिंटन टेक्निकल हायस्कूल मुंबई येथे संपन्न झाले. येथील भुसावळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये देखील ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थांना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून व माननीय संचालक श्री सतीश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये संविधान मंदिर स्थापना करण्याचे विभागाने ठरवलेले आहे. राज्यातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्येही दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी एकाच वेळी हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात आयोजित केला होता. औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ या संस्थेचे देखील या कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रस्तावित संस्थेचे प्राचार्य श्री MS राजपूत यांनी कार्यक्रमास आमदार संजय सावकारे यांच्यासह हरुण मंसुरी सर, भरत मुक्ती मोर्चाचे सदस्य ADRT पटेल सर, वकील संघाचे सेक्रेटरी तसेच सुहास सोनोने, उत्तर महाराष्ट्र RPI अध्यक्ष प्रकाश तायडे या सर्व मान्यवरांचे विद्यार्थ्यांना व उपस्थितांना संविधानाबाबतची माहिती देऊन मार्गदर्शन केले. लोकमतचे श्याम गोविंदा व संस्थेतील गटनिदेशक IR मोरे सर, श्री LR पाटील सर, तायडे सर, पाने सर, श्री दीपक कोडी सर, JJ कोडी सर, KB चौधरी सर, KP राठोड, BT पाटील, JV भोळे सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री LR पाटील सर यांनी केले. समाजातील प्रतिष्ठित नागरिक लोक प्रतिनिधी संस्थेचे आजी माजी विद्यार्थी, पालक व संविधानाची जाण असणारे समाजसेवक व स्थानिक नागरिक आणि संस्थेचे प्राचार्य MS राजपूत व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. बघत रहा MH 19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. आज आमच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ या संस्थेमध्ये संविधान दिनानिमित्त संविधान मंच म्हणजे संविधान मंदिराची प्रतिष्ठापना उद्घाटन माननीय उपराष्ट्रपती भारत सरकार माननीय जगदीप धनखड साहेब यांच्या हस्ते शुभ हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने म्हणजे आभासी पद्धतीने झाले. आणि त्यानिमित्त या संस्थेमध्ये या कार्यक्रमासाठी भुसावळ मतदारसंघाचे आमदार माननीय संजय सावकारे जी तसेच इतर मान्यवर नागरिक तसेच आमचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे सर्व उपस्थित होते. आणि माननीय आमदार सावकारे सर यांच्या हस्ते आमच्या येथील संविधान मंदिराचे उद्घाटन झाले. आणि त्यानिमित्त त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित इतर लोकांनी सुद्धा त्याचं संविधानाबाबतचे महत्त्व आणि त्याचे उद्देश हे सर्व विद्यार्थ्यांना समजावे, पालकांना समजावे, तसेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे जे महत्त्व आहे ते रुजावे आणि त्याविषयी त्यांना आत्मीयता व हे यावी यासाठी याची संकल्पना ही आमच्या मंत्री महोदय माननीय मंगल प्रभाजी लोढा साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय संचालक सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून ही आकारास आली. आणि आज आमच्या शासकीय ITI भुसावळ या संस्थेमध्ये असे संविधान मंदिराची प्रतिष्ठापना झाली, त्याचे उद्घाटन झाले. आणि त्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्वांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि संदेश मिळाला.